मवियाला वंचित बहुजन आघाडीचा 27 जागांवर प्रस्ताव. 27 जागांपैकी काही जागा सोडण्याची तयारी. मवियात समावेशासाठी अटी शर्थींची मोठी यादी. मनोज जरांगेंना जालन्यातून उमेदवारी द्या. वंचितची मवियाकडे मागणी. राजकारण अजेंडा नाही. वंचितच्या मागणीवर जरांगेंची प्रतिक्रिया. विधानसभेत मुंबईतील निधी वाटपावरून खडाजंगी. मी पत्र देऊनही मला निधी दिला नाही. वर्षा गायकवाडांचं विधान. तर ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्हाला निधी दिला नाही. आशिष शेलारांचं प्रत्युत्तर. मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी. अब की बार 400 पार. पंतप्रधान मोदींची घोषणा. मोदींच्या गॅरंटीवर जनतेचा विश्वास. ते तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार. यंदा देशामध्ये 400 तर महाराष्ट्रात 45 पार. मुख्यमंत्र्यांचा निर्धार. अशोक चव्हाण अजगरा एवढे मोठे होतील. खासदार डॉक्टर अजित गोपछडेंची अशोक चव्हाणांवर टीका. गोपछडेंच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण. अजित पवार विरुद्ध शरद पवारांच्या संघर्षात राजेंद्र पवारांची उडी. सुनेत्रा पवारांची संभाव्य उमेदवारी वेदनादायी. राजेंद्र पवारांचं रोखठोक मत. सोशल मीडियावर बारामतीकरांचा लेटर बॉम्ब. दबावातून व्यक्त होता येत नाही तेव्हा लोक पत्रातून व्यक्त होतात. पत्रातून अजित पवारांवर टीका. बारामती लोकसभेसाठी शरद पवारांचे दुसरे नातू मैदानात. बारामतीमध्ये युगेंद्र पवारांकडून सुप्रिया सुळेंचा प्रचार. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलात मोठे फेरबदल. 5 उपायुक्तांसह 14 पोलीस उपअधीक्षकांची बदली. राज्य सरकारकडून बदलीचे आदेश. महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारीपदी एस चोक्कलिंगम. एस एम देशपांडेंच्या जागी एस चोक्कलिंगम यांची नियुक्ती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.